या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सार लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्स ना। प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीयर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। नेमका रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला खवळे महागणपती, परंपरा लाल गणपतींची आणि दोडामार्ग ते शिवाजी पार्क शिवशौर्य यात्रा। हेडलाईनशी प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीयर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। तुमच्या घरच्या स्वप्नाला बांधा आता हक्काचं नवं तोरण। आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत एक महत्वाकांक्षी 108 प्लॉटचा भव्य प्रोजेक्ट। समर्थनगर वैभववाडी फोंडा रोड लगत वैभववाडी। भव्य प्रवेशद्वार, प्रत्येक प्लॉटला कंपाउंड वॉल MS गेट सह, प्रकल्पासाठी मोठी विहीर, वॉटर टँक, त्यातून प्रत्येकाला पाणी पुरवठा, बस स्टॉप, स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सह, मुलांसाठी CBSE स्कूलचं नियोजन, गार्डन आणि मन प्रसन्न ठेवणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरासोबतच ताजी हवा, डोंगराची नवलाई, पक्ष्यांची कुजबुज अशा निसर्गरम्य वातावरणात घेऊन आलो आहोत नवा प्रकल्प, नवी कल्पना आणि नव्या सुविधा यांसह आपला सातबारा आपलं घर। आपल्या सातबारावर नोंदवा तुमच्या हक्काचं घर। समर्थनगर तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार। आजच आमच्या साईटला भेट द्या, वैभववाडी फोंडा रोड लगत वैभववाडी। अधिक माहितीसाठी संपर्क गंगाधर केळकर 9175406764, 9422394625, राजेश खुरसंगे 8850141167। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदाचं 350वं वर्ष आहे। बजरंग दलाच्या स्थापनेचं 40वं वर्ष या सुवर्ण योगाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोकण प्रांत यांच्या वतीनं 30 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दोडामार्ग ते शिवाजी पार्क मुंबई अशा शिवशौर्य यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी भव्य दुचाकीची रॅली काढण्यात येणार आहे अशी माहिती विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। म्हणून विश्व हिंदू परिषदेला होणं 60 वर्ष आणि शिवराज्याभिषेकाला होणारी 350 वर्ष या सगळ्याचा एक योगायोग म्हणून विश्व हिंदू परिषदेने संपूर्ण देशभर शिवशौर्य यात्रांचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आपल्या दोडामार्ग, आपल्या जो सिंधुदुर्ग जिल्हा किंवा कोकणचा जो शेवटचा टोक आहे दोडामार्ग, तर दोडामार्ग ते शिवाजी पार्क अशी 30 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर अशी 15 दिवसाची पूर्ण कोकण प्रांताची शिवशौर्य यात्रा निघणार आहे। ही शिवशौर्य यात्रा दोडामार्गातून सकाळी 8 वाजता सुरू होईल, त्यानंतर सावंतवाडीमध्ये दुपारी 12 ते 2 त्याचं दर्शनाचा थांबा असेल, कुडाळमध्ये 2:30 ते 4 वाजेपर्यंत थांबेल आणि 5 वाजता ही शिवशौर्य यात्रा कुंभारमाठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे तिचं आगमन होईल आणि त्या ठिकाणी मालवण तालुक्याच्या वतीने तिथे त्याचं स्वागत केलं जाईल। महिला तिथे पंचारती ओळखतील आणि त्यानंतर ढोल ताशाने स्वागत होईल आणि 350 वर्षानिमित्त 350 टू व्हीलर रॅली त्यातून निघेल आणि त्याच्यामध्ये इथे एक मालवण तालुक्यामध्ये एक भव्य दिव्य असं चित्ररथ त्याच्यामध्ये सहभागी होईल, चित्ररथाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तसंच जो मार्ग आहे शिवाजी महाराजांचा पुतळा कुंभारमाठ ते मामावरेकर नाट्यगृह, त्या संपूर्ण मार्गावरती विश्व हिंदू परिषदेचे जो भगवा ध्वज आहे श्रीराम आणि ओम ओम असलेला, तर पूर्ण ध्वज संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा लावले जातील। त्याचप्रमाणे मालवणमधील जे नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांना मी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने एक आवाहन करतो की हा जो स्वागत यात्रेचा शिवशौर्य यात्रेचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती आपण सर्वांनी रांगोळ्या गुढ्या पताका उभ्या करून आपण या शिवशौर्य यात्रेचं स्वागत करायचं आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही मालवण भूमी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही महाराष्ट्रामध्ये किल्ले बांधले त्याच्यातला महत्त्वाचा किल्ला आरमार म्हणून सिंधुदुर्ग किल्ला आहे,
आणि या सिंधुदुर्ग किल्ल्यामुळे आपल्या मालवणची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था सुद्धा फार चांगल्या पद्धतीने इथे आपल्या सर्वांना त्याचा फायदा होतो. जवळजवळ आज 1500 ते 16 लाख लोक वर्षभरामध्ये पर्यटनासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्हा बघण्यासाठी येतात. त्याच्यामुळे इथल्या सर्वांची जी अर्थव्यवस्था आहे, आर्थिक स्थिती आहे, त्या किल्ल्यामुळे चांगल्या प्रकारे सुधारलेली आहे. म्हणून आपल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याचं आणि आपल्या मालवणचं नाव सर्वदूर होण्यासाठी म्हणून ही जी शौर्य यात्रा आहे आणि या यात्रेचा हा जो पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसाचा कार्यक्रम हा भव्य दिव्य होणं गरजेचं आहे. म्हणून मालवणमधील विविध पक्ष असतील, संघटना असतील, सांस्कृतिक मंडळं असतील, महिला मंडळ असतील, त्या सर्वांना विश्व हिंदू परिषद मालवणच्या वतीने मी विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने पक्षभेद आणि वैचारिक मतभेद विसरून एक हिंदू धर्मासाठी आणि हिंदू राष्ट्रासाठी एकत्र येऊन या स्वागत यात्रेचं स्वागत करावं आणि त्यात या शिवशौर्य यात्रेचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे आपण या यात्रेमध्ये आपले टू व्हीलर फोर व्हीलर वाहनं घेऊन सामील व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि या यात्रेच्या नंतर मामावरकरमध्ये समारोप होईल आणि मामावरकर नाट्यगृहामध्ये बरोबर 6 वाजता जाहीर सभा होईल आणि या जाहीर सभेला डॉक्टर विवेक कुलकर्णी हे क्षेत्रीय बजरंग दलाचे संयोजक आहेत, त्यांचं तिथे जाहीर सभा होईल. आणि या सर्व जे यात्रा आहे, याचं नियोजन आहे, त्या यात्रेचं स्वागत अध्यक्ष म्हणून आपण मालवणमधील प्रतिष्ठित डॉक्टर पंकज दिघे यांची नियुक्ती केलेली आहे. धर्मो रक्षति रक्षिता हे विश्व हिंदू परिषदेचे ब्रीदवाक्य आहे आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी म्हणून विश्व हिंदू परिषदेची स्थापना झालेली आहे. 1984 साली उत्तर प्रदेशात श्री रामजानकी रथयात्रेचं आयोजन करण्यात आलेले होतं आणि त्यावेळेच्या सरकारने या रथयात्रेचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने हात वर केलेले होते. अशावेळी विश्व हिंदू परिषदेने आणि जे शंकराचार्य होते, जे धर्मगुरू होते, त्या लोकांनी हिंदू समाजातील जे तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला एकत्र येऊन बजरंग दलाची स्थापना केली. त्याच्यातून बजरंग दलाचा जन्म झाला. गेल्या 39 वर्षात श्री राम जन्मभूमी अभियान, राम सेतू रक्षण, अमरनाथ आंदोलन, प्रतापगड अफजल खानाची कबर हटवणे, गोरक्षण, लव जिहाद मधून हिंदू मुलींना सोडवणे किंवा दंगल सदृश्य स्थितीत हिंदू समाजाचे रक्षण असो, देश का बल बजरंग दल ही उक्ती स्वपराक्रमाने सिद्ध करून दाखवलेली आहे. इस्लामी जिहाद, ख्रिश्चन धर्मांतरण, शहरी नक्षलवाद आणि हिंदू जीवनमूल्य नष्ट करणारे सांस्कृतिक आक्रमण परतावून लावायचे असेल तर जगद्गुरू तुकोबा रायांच्या भाषेत नाठाळाचे माथे काठी हाणणारे कट्टर बजरंगी उभे राहिले पाहिजेत, हा सुद्धा त्या मागचा हेतू आहे. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महान चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. अनंत टिप्या, रिफ्रेश व्हा. नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा असा महिमा असलेल्या देवगड येथील 21 दिवसांचा मानाचा खवळे महागणपती. 323 वर्षांची परंपरा लाभलेल्या खवळे महागणपतीची महती सर्वदूर पसरली आहे. 21 दिवसांमध्ये या गणपतीची 3 वेळा रूप बदलली जातात. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेला हा पहिला मानाचा महागणपती आहे. शिवकाळापासूनची परंपरा असलेला जगातील एकमेव गणपती म्हणून ज्याची ख्याती आहे.
कर्ता कूतु कर्ता बाप्पा विनायका ध्वज वंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनार्थे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वारय नगरी सातु राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन। आता आपण आहोत नवसाला पावणारा व हाकेला धावणारा असा 323 वर्षाची परंपरा असलेल्या 21 दिवसाच्या महागणपतीच्या खवळे महागणपतीच्या या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर या ठिकाणी खवळे महागणपतीचे जे विश्वस्त आहेत सूर्यकांत खवळे या गणपतीविषयी जी काही परंपरा आहे ती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तर आपण आज आलो आहोत खवळे महागणपती या ठिकाणी 21 दिवसाच्या या महागणपती ठिकाणी 3 वेळा हा गणपतीचं 21 दिवसात 3 रूपं बदलत असतात। तर या ठिकाणी आपल्यासोबत या मंडळाचे ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांत खवळे जे आहेत आपल्यासोबत या गणपतीविषयीची जास्तीत जास्त माहिती त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच। काय सांगाल आपण या गणपतीविषयी? माझ्याबरोबर गणपत खवळे ते पण ट्रस्टी आहेत आणि अरविंद खवळे ते या ट्रस्टचे सेक्रेटरी आहेत हे आहेत। सांगायचं म्हणजे काय विषय की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी कोकणामध्ये उतरले त्यांच्यावर अनेक सरदार होते। आमचा जो पूर्वज होता तो पण या त्यांच्यावर नाविक दल जो होता नौदल म्हणतो किंवा आरमार म्हणतो त्याचा तो प्रमुख होता तो त्यांच्याबरोबर होता। शिवाजी महाराजांना जेव्हा असं जाणवत होतं की पोर्तुगीज डच किंवा इंग्रज यांचा आरमार प्रबळ आहे आणि त्यामुळे आपण या किनारपट्टीवरती आपलं काही चालत नाही आहे म्हणून त्यांनी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ले सिंधुदुर्ग किल्ला बांधला आणि विजयदुर्ग किल्ला ताब्यात घेतला आणि त्याने आरमार उभारला। तर आमचा जो पूर्वज होता तो सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये पहिला होता तिथून तो मालवण म्हणजे मालडी गाव आहे त्या ठिकाणी पूजापाठ करत असे आणि तिथून मग मुंबरीची खाडी विजयदुर्गची खाडी किंवा देवगडच्या खाडीमध्ये जी गुराब जातीची गलबतं होती त्या गलबतांसाठी या ठिकाणी येत असेल देवगडमध्ये येत असेल म्हणजे मालवण तू देवगड असं चालत त्यावेळी प्रवास केला जायचा किंवा जहाजाने मग त्याने नंतर असं ठरवलं की या ठिकाणीच आपण वास्तव्य करायला पाहिजे म्हणून त्यांनी ह्या समुद्रकाठी तारामुंबरी गावामध्ये हे घर बांधलं आणि वास्तव्य केलं। त्यांचा जो मुलगा होता शिवाजी प्रभू किंवा शिवाजी तांडेल बोलायचे त्याला शिव तांडेल बोलायचे तर त्याला मूल होत नव्हतं। तर एक दिवशी हा गणपती आहे तो मालडीला जे नारायणाचं मंदिर आहे त्या आज पण छोटी मूर्ती आहे त्याची त्या मूर्ती त्याच्या स्वप्नात आली त्याने दृष्टांत दिला की माझा मोठा उत्सव कर मग तुला तुझी इच्छा पूर्ण होईल त्याप्रमाणे तो सरदार असल्यामुळे त्याने या प्रकारचा गणपती बनवला 21 दिवसाचा उत्सव केला आणि त्याला पुत्ररत्न झालं त्याचं नाव त्याने गणपतीचा प्रसाद म्हणून गणोजी ठेवला। हेच गणोजी जे शिवाजी महाराजांचा आरमार होतं म्हणजे त्यावेळी कान्होजी आंग्रे होते कान्होजी आंग्रेंचा नातू तुळाजी आंग्रे तर त्यावेळी तुळाजी आंग्रेची सत्ता होती आरमारावर त्या तुळाजी आंग्रेंबरोबर आमचा जो हा गणोजी प्रभू किंवा गणोजी खवळे होता तो त्यांचा गुराब जातीच्या जहाजाचा मेन होता विजयदुर्ग किल्ल्यावरती 16 फेब्रुवारी 1756 इंग्रज आणि पेशवे यांनी मिळून या विजयदुर्ग किल्ल्यावरती हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये 10 दिवस लढाई चालली एक दारू गोळ्यावरती दारू खाण्यावरती एक बॉम्ब पडला आणि पूर्ण दारूखाना आणि किल्ला पेटला त्यामुळे लढाई हरले। हरल्यानंतर
तुळाजी आंग्रेंना पेशव्यांच्या ताब्यात देण्यात आलं इंग्रजांनी, आणि हा गणोजी होते, गणोजीला खारेपाटण कोर्टाने आजीवन कारासावाची शिक्षा ठोठावली। ती शिक्षा भोगत असताना 12व्या वर्षी सिद्धी जोहर जो होता जंजिऱ्याचा, त्याने इंग्रजांशी बोलणी करून त्यांना सुटका केली। त्या तिथून सुटका झाल्यानंतर हा उत्सव तसाच चालू राहिला। आजही आमच्या इकडे त्या गणोजी खवळेंची आमच्या बागेमध्ये समाधी आहे, त्या ठिकाणी आजही आम्ही 300 वर्ष दर सोमवारी एक दिवा आणि अगरबत्ती लावतो, आणि त्या गणोजीपासून मग आमची ही 9वी पिढी आणि हा 10वी पिढी, असे 3 पिढ्या आणि 11वी पिढी, अशा 3 पिढ्या आता या ठिकाणी कार्यरत आहेत। असा हा उत्सव चालू झाला। आणि ह्या उत्सवाचं आता वैशिष्ट्य कसं की त्या काळी माती मिळत नव्हती, त्यामुळे ते शेतातून माती आणायचे, ती माती साधी असायची, ती त्या मातीपासून हा गणपती त्यावेळी बनवायला जायचा आणि तो घरामध्येच बनवायचा। काय त्यावेळी गणपती उत्सव किंवा हे जे आपण म्हणतो मूर्तिकार ते तसे नव्हतेच म्हणून, त्यामुळे घरातलेच मूर्तिकार होते। मग त्याने हा जवळजवळ 1.5 टन माती लागते ह्या गणपतीला, आणि संपूर्ण हाताने करत असल्यामुळे भरीव असतो हा। अशा प्रकारे हा गणपती नारळी पौर्णिमेला सुरुवात करून पूर्ण केला जातो, आणि ह्या पहिल्या दिवशी जेव्हा ठेवतात त्या दिवशी त्याला सफेद रंग लावलेला असतो, उंदीर नसतो, दुसऱ्या दिवशी उंदीर ठेवतो आणि दुसऱ्या दिवसापासून रंगकाम चालू करतो। 5व्या दिवशी हा गणपती रंगून पूर्ण होतो आणि सतत 2-3 दिवसांनी असं रंगकाम चालूच असतं। विसाव्या दिवशी आम्ही या ठिकाणी जागर किंवा लळीत म्हणून एक रात्र पूर्ण जागवतो। आमच्यातला म्हणजे कोणतरी पुरुष या ठिकाणी साडी नेसवली जाते आणि त्याला नाचवलं जातं आणि रात्रभर हा कार्यक्रम सर्व चालतो। दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या ज्या जेवढ्या पिढ्या मृत झालेल्या आहेत त्यांचं या ठिकाणी पिंडदान होतं। गणपती शेजारी पिंडदान होणारा जगातला एकच गणपती, आणि ते पिंडदान झाल्यावर याच्या चेहऱ्यावरती पिवळ्या रंगाचे टिपके दिले जातात। हे त्याचं तिसरं रूप, म्हणजे पहिला सफेद, नंतर 5व्या दिवसापासून रंगवलेला आणि 21व्या दिवशी टिपके दिलेला, असा 3 रंगात 21 दिवसात दिसणारा जगात हा एकच गणपती। आणि म्हणून लिमका बुकने किंवा गिनीज बुकने मान्यता दिली की भारतातला किंवा जगातला अशा प्रकारचा हा एकच गणपती असा आहे। तर 21 दिवसात 3 वेळा हा 21 दिवसामध्ये 3 वेळा त्याचे रंग बदलले जातात, त्याविषयी काय सांगाल आपण? नाही, कसं आहे की आता त्याचं जे का त्याने केलं पूर्वजांनी हे आम्हाला कुणालाही माहिती नाही। आम्ही कसं दरवर्षी म्हणजे जसं चालत आलेलं आहे वारसा हक्काने तसं चालवत आलेलं आहे, आणि त्या तुम्ही जर त्या गणपतीच्या मूर्तीचे जर रंग बघितलात तर त्याच्या चेहऱ्याला पूर्ण लाल कलर आहे। तर त्यावेळी इंग्रजांशी लढत असल्यामुळे त्याने हा गणपती उग्र बनवला आहे किंवा रागीट आहे लाल कलर असल्यामुळे, किंवा त्याची काही रचना जी आहे ती इंग्रजांसारखे केस आहेत किंवा इतर जी रचना आहेत किंवा त्या सगळ्या अशा उग्र म्हणजे लढाईच्या दृष्टीने तशाच त्याने हे केलेलं आहे आणि त्या प्रकारे गणपती हा घडविलेला आहे असं आहे। शिवकालीन ही परंपरा आहे, त्याला किती सालापासूनची ही परंपरा आहे सांगू शकाल? ह्या गणपतीची स्थापना 1701 पासून सुरुवात केली, म्हणजे मला वाटतं गणोजी खवळेंचा जन्म व्हायच्या अगोदर त्याने स्टार्ट केलं आणि त्यावेळी 17वं साल सुरू होत होतं, म्हणून त्याने 1701 साल पकडलं आणि चालू केलं। आणि त्यामुळे जवळजवळ आता 323 वर्ष झाली। 323 वर्ष असलेला मला वाटतं भारतात तरी ह्या प्रकारचा गणपती कुठेच नाही आहे, हे त्याचं मूळ प्रसिद्धीचं कारण आहे। आणि तसंच काय, हा गणपती नवसाला पावणारा म्हणतो, हाकेला धावणारा नवसाला पावणारा, तर जर मूल होत नसेल किंवा लग्न होत नसेल, हा वंशवृद्धीचा गणपती असल्यामुळे हा त्या नवसाला खूप पावतो। आणि इतर पण आता हे उद्योगधंदे म्हणा, मुलांचे परीक्षा म्हणा, पास होणे म्हणा, हे पण नवस असतात, पण मुख्य ते 2 नवस जास्त करून तेच असतात असं आहे। तर ह्या गणपतीच्या दर्शनासाठी कुठून कुठून भाविक या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात? ह्या गणपतीवरती आम्ही 2016 साली विघ्नहर्ता महागणपती हा चित्रपट बनवलेला। कोकणामध्ये हेच एक दैवत आहे खवळे महागणपती की ज्याच्यावर पूर्णपणे मराठी चित्रपट बनलेला आहे, बाकी कोकणामधल्या कुठच्याच दैवतावरती चित्रपट बनलेला नाही। आता तो चित्रपट आम्ही झी टी व्हीला दिल्यामुळे झी टी व्हीवाले जवळजवळ 24 देशांना तो दाखवतात, दर संकष्टीला किंवा अंगारकेला किंवा गणपती 2 दिवस। त्यामुळे आता गोवा, कर्नाटक, गुजरात किंवा पूर्ण महाराष्ट्र असं जवळजवळ संपूर्ण ह्या राज्यातलं
इथे लोक भक्तगण येत असतात असं आहे. त्याच्यामुळे ह्याची प्रसिद्धी सगळीकडे झालेली आहे. आता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये हे जाण्यामागचं माध्यम कसं काय झालंय? नाही, लिम्का बुकला काय होतं की कसं व्हायचं तेव्हा आम्ही खवळे म्हणून किंवा खवळे परिवार ह्या गणपतीची नेहमी स्तुती करायचो की आमचा गणपती असा आहे, हे आहे, ते आहे. पण लोकांना असं वाटतं ना की हे लोक आपल्या गणपतीची लाल करणारच. आणि म्हणून मी काय केलं, मी स्वतः काही प्रोफेसर घेतले, नंतर त्यावेळी मुख्यमंत्र्यांचं लेटर घेतलेलं, नंतर एक 53 देशाचे लायन्स क्लबचे मेन होते राजू मानवाने म्हणून त्यांचं लेटर घेतलं. अशी ज्या त्यांची जी मागणी असते तशी इथल्या नारायण राणेंनी त्यावेळी लेटर दिलेलं. अशा खूप जणांची लेटर घेतली, एक CD बनवली, गणपती कसा बनला जातो काय सगळं होतं, एक फाईल बनवली, कारण तसे ते देत नाहीत. आणि मग माझे जे काही 2-3 मित्र होते ह्या बाबतीत जे जाणकार किंवा बोलण्यामध्ये, त्यांना घेऊन आम्ही दिल्लीला गेलेलो. दिल्लीला जवळजवळ 5 दिवस मी होतो. म्हणजे त्याचं लिम्का बुकचं ऑफिस आहे नोएडामध्ये आहे, त्या ठिकाणी नोएडाला जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये सगळं हे केलं. त्यावेळी अजूनही खूप काही गणपतीचे होते, मी नावं घेत नाही, पण खूप प्रसिद्ध गणपती होते, पण त्यांना त्याने मान्यता दिली नाही. मग त्यांचं एक पथक इकडे येतं, म्हणजे ते खात्री करतात खरंच हे आहे की नाही, आणि ते आपल्याला सांगत नाहीत आम्ही केव्हा येणार. मग तसे ते येऊन देवगड पोलीस स्टेशन किंवा हे म्हणा हे चौकशी करतात सगळं, आणि त्याप्रमाणे चौकशी करून त्यांनी ते लिम्का बुकचं मान्यता दिली 2009 साली. असं आहे. तर ह्या गणपतीची देशाविदेशातही ख्याती जी आहे ती पोचलेली आहे, त्या संदर्भात आपण काय सांगाल? नाही, देशाविदेशात असं कसं झालं सांगतो तुम्हाला की हा सिनेमा बनवल्यामुळे, ZTV दिल्यामुळे, ZTV 24 देशामध्ये मराठीचं प्रक्षेपण होतं. कारण हा चित्रपट ते ज्यावेळी दाखवतात त्यावेळी जवळजवळ 24 देशामध्ये हे हा चित्रपट पाहिला जातो. मला इकडे माझ्या मित्राचा श्रीलंकेतून फोन आलेला, अहो खवळे तुमचा इकडे चित्रपट दाखवत आहेत, म्हणजे ह्याप्रमाणे त्याची प्रसिद्धी झालेली आहे. असं आहे. मग ते आपल्याला आपल्या गणपतीचं हे जे ऐकून कसं वाटतं आपल्याला? म्हणजे वाटतं ना बाबा की आपल्या गणपतीचं हे देशाविदेश आपली जी गणपतीची जी आहे ती ख्याती पोचलेली आहे, त्याविषयी आपण काय सांगाल? नाही, कसं आहे बघा, त्या आम्हाला तर आनंदच होतो. आता आमचे हे बंधू आहेत, हे चंद्रकांत खवळे हे आता मूर्ती बनवतात, किंवा हे सगळे बंधू आहे ना, आम्ही मिळून सगळं काम करतो. आज जवळजवळ आमच्या फॅमिलीमध्ये 50 आसपास सर्वजण आहेत. आता आम्ही मुंबईला असतो काही जण, पण आम्ही ह्या गणपती बनवण्यापासून विसर्जनापर्यंत 1.5 महिने इथे गावीच असतो. असं आहे. आणि सगळे मिळून आनंदाने हा उत्सव करतो आम्ही, आणि गणपती पण आम्हाला तसं बळ देतो सांगायचं म्हणजे, आणि आमच्याकडून सगळी कामं करून घेतो. हे त्या गणपतीचं मोठं वैशिष्ट्य आहे. आणि आता बाहेरून लोक काय येतात, तो नवसाला पावतो म्हणून येतात. असं आहे, हे वैशिष्ट्य आहे त्याचं. आणि याच्यामुळे सगळी त्याची प्रसिद्धी किंवा जे होती ती प्रसिद्धी, जरी आम्ही माध्यम असलो प्रसिद्धी करणारा, तरी त्याचं तो जो आहे ना गणपती, त्या गणपतीच मध्ये तशी पावर किंवा दैवत्व असल्यामुळे हे घडत आहे सर्व. असं आहे. 21 दिवसात आपण या ठिकाणी कोणकोणते असे कार्यक्रम राबवतात? नाही, 21 दिवसामध्ये कसं असतं, पहिले 5 दिवस आमच्या इकडे काही कार्यक्रम असे कोण घेऊन आले तर 5व्या दिवसापासून इकडे आम्ही दररोज भजन करतो आमच्या इथल्या स्थानिक लोकांचं. त्याच्यानंतर 5व्या दिवशी जी मुलाची आपण दृष्ट काढतो, तशी या गणपतीची दृष्ट काढली जाते. मला वाटतं जगामध्ये पण हा एकच गणपती असेल की देवाची दृष्ट काढली जाते. लहान मुलाची आपण चाक बोलतो किंवा दृष्ट बोलतो, तशी काढली जाते. मग 5व्या दिवसापासून इथे भजनांना सुरुवात होते. आता तुम्ही बघितलं एक महिलांचं भजन येऊन गेलं. असे ह्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले वेगवेगळ्या तालुक्यातली किंवा इतर ठिकाणची भजनं इथे येत असतात, फुगड्या येत असतात, ढोलपथकं येत असतात, हे कार्यक्रम चालूच असतात. आणि आम्ही पण आमच्या संस्थेतर्फे खूप वेळा भजन स्पर्धा जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय फुगडी स्पर्धा ठेवतो, किंवा नाटकांची स्पर्धा ठेवतो, किंवा इतर काही अशा स्पर्धा ठेवतो. असं आहे. धन्यवाद सूर्यकांत खवळेजी. आपल्या ट्रस्टमध्ये आणखीन कोणकोण आपल्या कार्यकारिणीत आहेत, त्यांची जरा नावं? मी म्हटलं नाही, गणपत खवळे आहेत, हे आपले अरविंद खवळे आहेत, हे कार्यवाह आहे, चंद्रकांत खवळे आहेत, नंतर नामदेव खवळे आहेत, जैन खवळे आहेत, असे आम्ही या ठिकाणी जवळजवळ 11 जण आहोत. असं आहे. नक्कीच.
नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी महती असलेला हा खवळे गणपती आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी आपल्यासोबत होते सूर्यकांत खवळेजी जे आपले या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून जाणून घेतली की या गणपतीविषयीची विशेष माहिती आपण घेतलेली आहे। नागेश दुकंडे कोकण साथ लाईव्हसाठी देवगड। प्रिय तू मंगलदाता भक्ताची कामना पुरविता महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा विनायका तू हे गजानन हे गजानन हे गजानन परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन हे सुखकर्ता तू दुखहर्ता बाप्पा विनायक गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वारया नगरी सा तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल। महालक्ष्मी तथास्तु मॉल गारमेंट अँड अप्रेल्स गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर ऑफर 30 सप्टेंबर पर्यंत मर्यादित। आदित्य बिझनेस सेंटर पहिला आणि दुसरा मजला गांधी चौक सावंतवाडी मोबाईल नंबर 98 60 25 93 76 आणि 92 26 24 93 76। तळवडे पलीकडची खेरवाडी येथील परब कुटुंबियांनी साकारलेला देखावा लक्षवेधी ठरतोय। विशेष म्हणजे एकत्र कुटुंबात राहणाऱ्या परब कुटुंबियांची पाचवी पिढी हा वारसा पुढे घेऊन जाते। प्रिय तू मंगलदाता भक्ताची कामना पुरविता महाद्वारया नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर विभक्त कुटुंब पद्धतीचं फॅड संपूर्ण जगभरात आपण पाहतोय पण आजही आमच्या कोकणामध्ये एकत्र कुटुंब पाहायला मिळतं। अगदी गणेश उत्सव असेल नवरात्र असेल दिवाळी असेल प्रत्येक सणात आणि कोकणवासियाच्या प्रत्येक जिव्हाळ्याच्या सणामध्ये हे सगळी कुटुंब एकत्र येतात। आपण आज तळवड्यामधल्या खेरवाडीमधल्या परब कुटुंबियांसोबत आहोत आणि आपल्यासोबत वासुदेव परब आहेत। काय सांगाल तुमचं कुटुंब पण खूप मोठं आहे आणि आजही एकत्र कुटुंब एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करतात सगळेच उत्सव साजरा करतात। काय सांगाल किती जणांचं हे कुटुंब आहे? आमचं जवळजवळ आम्ही मुंबईकर आणि आम्ही या ठिकाणी राहणारे सर्व माणसं मिळून जवळजवळ 130 ते 140 आम्ही माणसं आहोत या कुटुंबामध्ये आणि आमची 12 बिराड आहेत आणि 12 बिराड आम्ही या ठिकाणी नागपंचमी गोकुळ अष्टम
गणपती हे सगळे सण आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी साजरे करतो। आमचे मुंबईकर या ठिकाणी येतात 5 ते 7 दिवस, कारण त्यांची मुंबई फॅमिली शाळा नोकरी याच्यामुळे त्यांना पूर्ण 11 किंवा 17 दिवस सुद्धा आमचा गणपती असतो, 21 दिवस सुद्धा असतो, त्यामुळे त्यांना तेवढे दिवस राहता येत नाही, पण ते पहिले 5 दिवस राहतात, नंतर आपल्या कामानिमित्त बाहेर जातात। पण बाकी इतर जर आम्ही राहिलो तर 70 ते 75 माणसं तर आम्ही त्या स्थायी आहोत, पूर्ण फॅमिली म्हणजे वर्षाचे 12 महिने, तर ती पूर्ण कुटुंब आम्ही या ठिकाणी एकजुटीने संपूर्ण कार्य गणपतीसाठी देखावे म्हणा किंवा इतर गणपतीचं काय सामान असेल तर सर्व आम्ही कुटुंब एकत्र येऊन त्याचं नियोजन करतो। नियोजनानंतर प्रत्येकाला एक एक जबाबदारी दिली जाते की ही जबाबदारी बा तुम्ही पार पाडायची आहे, ही जबाबदारी बा तुम्ही पाडायची आहे। आणि आमच्याकडे यंग जनरेशन ही शाळेतली मुलं आणि जास्त करून यंग जनरेशन चांगलं आहे आमच्याकडे की कुठलंही काम केव्हाही सांगा केव्हाही करतात आणि कुठेही जाण्याची एक ताकद आमच्याकडे ठेवलेली आहे की आज जरी माझ्यापेक्षा आमच्याकडे 80-75 वयाची माणसं आहेत पण ते इथे बसून असतात पूर्ण दिवस, आम्ही कुठेतरी कामानिमित्त बाहेर असतो पण त्यांचा आम्हाला मोठा आधार आहे की कोणतरी आले तर ते तिथे त्यांची उठाबस करतात। हा आमचा एक मोठा भाग म्हणजे त्यांचा आमचा जाणतेपणाचा तो या ठिकाणी त्यांच्यानी ठेवलेला आहे, त्यांच्या मागून आम्ही आता हीच पायंडा ठेवून आम्ही त्यांच्या मागून ही रीत ठेवलेली आहे आणि त्यांच्यामुळे आमच्या मागून आम्ही ह्या आमच्या लहान मुलांना आणि ह्या ज्या कॉलेज युवकांना त्यांनाही आमची प्रेरणा दिलेली आहे की कोणी आला बाहेरून आला ओळखीचा असो अनोळखी असो तर पहिलं त्याला या बसा ही पद्धत ठेवा मग पुढचं काय असेल ते आपण पाहू। या प्रकारे आज आम्ही जवळजवळ आमच्या 4 पिढ्या गेलेल्या आहेत आणि ही आमची 5वी पिढी या ठिकाणी म्हणजे 200 वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत त्या ठिकाणी आणि ही एकच मटी आहे म्हणजे 200 वर्षापूर्वीची मटी आणि याच ठिकाणी गणपती आमचा पूजला जात होता त्याच ठिकाणी आज आम्ही गणपती आम्ही पूजतोय आणि ही सर्व कामगिरी आम्ही सगळे युवक महिला आमचा वर्ग सगळे मिळून एकमेकांनी घडून मिसळून आम्ही काम करतो आणि गणपतीचे 11 दिवस म्हणा 17-21 दिवस आनंदाने आम्ही घालवत असतो। याबद्दल तुमचं आपण यालात या ठिकाणी आमच्या या सगळ्या महिला पुरुषांशी संवाद साधताय त्याबद्दल सिंधुदुर्ग लाईव्ह कोकण लाईव्ह यांचा मी आभार मानतो आणि परब कुटुंबाच्या वतीनं या चांद्रयान 3 इस्रो हा आम्ही एक जो भाग दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आमच्या या युवा वर्गाने केलेला हा प्रयत्न आहे, कोण आमच्याकडे शास्त्रज्ञ नाही किंवा कोण आम्ही आणून केलेलं नाही तर हे सर्व आमचं युवा वर्गाचं काम आहे, त्यांनी हे काम केलेलं आहे आणि या सर्व इस्रोच्या ज्यांनी हे चंद्रयानावर पाठवलं त्या सर्व शास्त्रज्ञांचं आम्ही परब कुटुंबियांच्या वतीनं आभार मानून त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। नक्कीच या कुटुंबाचं विशेष म्हणजे या कुटुंबियांनी साकारलेला देखावा आहे, समोरच हा देखावा आपण पाहतोय, अगदी देशाला अभिमान वाटावा असं चंद्रावर आपलं इस्रोच्या माध्यमातून गेलेलं चांद्रयान असेल, त्याच्यानंतर गणेशोत्सवात मुंबईकर जेव्हा कोकणात येत होता तेव्हा त्यांना जो चंद्र अनुभवायला मिळाला तो चंद्र या ठिकाणी दिसतोय, आणि तिसरं म्हणजे प्रत्येकाच्या घरात घरात असणारा चंद्र जो ग्रहण लागलेला चंद्र आहे असं म्हणायला हरकत नाही। नमस्कार, परब परिवाराकडून सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। 8 7 6 5 4 3 2 1 0 plus 5 seconds Lift off normal. Here we have a majestic lift off of LVM-3 M4 rocket carrying India's prestigious Chandrayaan 3 spacecraft. Speed to tracking. Prajwalan aur safaltapurn utthapan LVM-3 M4 rocket ka. Yah bhimkaya rocket aasman ko cheerte hue apni bhayank dahar se charon or kampan utpann kar raha hai. Jise hum yahan mehsoos kar sakte hain aur yahi dahar hai jo vaigyanikon ko romanchit karti hai. LVM-3 के उत्थापन के साथ ही हमारे अंतरिक्ष यान चंद्रयान 3 की चंद्रमा की यात्रा प्रारंभ हो चुकी है। During this rough braking phase, the lander velocity shall be brought down from 1,680 meters per second to 358 meters per second. The altitude will be brought down from 30 kilometers to 7.4 kilometers at the end of rough braking. All this in the duration of 690 seconds or 11.5 minutes. Currently, the laser inertial reference and accelerometer package LIRAP is aiding in the navigation. जी हाँ, आप देख सकते हैं कि लैंडर मॉड्यूल चंद्रयान 3 मुळे प्रत्येक भारतीयाची मान उंचावल्याबद्दल इस्रोच्या सर्व वैज्ञानिकांचे हार्दिक आभार।
आणि चंद्रावरूनच आठवलं ते म्हणजे चैन से सोना है तो जाग जाओ और जिंदगी में नर्क का सफर करना है तो मुंबई गोवा हायवे पे आ जाओ। तर हा बघा, हाच आहे तो हायवे जो पृथ्वीवर यमाचे दर्शन घडवू शकतो, कोकणकरांची हाड खिळखिळी करणारा मानव निर्मित चंद्राचा तुकडा, मुंबई गोवा हायवे। बाप्पा, पुढच्या वर्षी तरी मुंबई गोवा हायवे पूर्ण करण्याची सर्वांनाच सद्बुद्धी दे। आणि विषय जर चंद्राच्या तुकड्याचाच आहे तर प्रत्येकाच्या घरात असणाऱ्या चंद्राच्या तुकड्याबद्दल बोलूया। ती म्हणजे आपली आई, बहीण, बायको, आजी आणि प्रत्येक स्त्री जी कधीही कुणाला कळलीच नाही, तिच्यावरचे अत्याचार कधी तिला ओरडून सांगताच आले नाही आणि आपल्यासारख्या बहिऱ्यांना तिची हाकच ऐकू आली नाही। जी वेळ मणिपूरमधील महिलांवर आली ती जगात कुठल्याही स्त्रीवर येऊ देऊ नको। म्हणूनच बाप्पा मागणे मागतो तुझ्याकडे की भारत मातेचे रक्षण कर आणि इथे प्रत्येकाच्या मनात माणुसकीचे घर कर। कारण भिन्न आपुल्या जाती, भिन्न आपुल्या भाषा, भिन्न अमूचे कर्तृत्व आणि भिन्न अमूचा वेश आहे, पण विविधतेने नटलेला हा भारत माझा देश आहे, हा भारत माझा देश आहे। हा संपूर्ण देखावा ज्यांनी साकारलाय ते पप्पू परब आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, एक वेगळी संकल्पना आहे, तीन चंद्र एका देखाव्यात तुम्ही मांडलेत आणि एक चांगली मांडणी किंवा चांगला विषय तुम्ही हाताळलाय, या संकल्पनेमागचं नेमकं कारण काय? नेमकं कारण म्हणजे आपल्याकडे आता जे चाललं आहे सगळीकडे, एक आपला मुंबई गोवा हायवे आहे, चंद्र आपला चंद्रावरती चंद्रयान गेलेला आहे, पण मुंबई गोवा हायवे अजून पण आपला तसाच आहे। आज 13 वर्ष झाली त्याच्याकडे कोण बघत नाही, ते आम्हाला या देखाव्यातून दाखवायचं आहे। आणि दुसरं, एक मणिपूरमध्ये जे आपल्या महिला आहेत त्यांच्यावरती जो अत्याचार झाला आहे तो आपल्या जगात कुठेही होऊ नये ह्याच्या पुढे, ह्याच्यासाठी आम्ही तो एक देखावा इथे सगळ्यांना दाखवला आहे। अनेक जण हा देखावा पाहण्यासाठी येतात, काय त्यांची प्रतिक्रिया असते? तुम्ही हा संपूर्ण देखावा साकारला, अगदी प्रत्येक गोष्टीतच एक वेगळी संकल्पना तुमची दिसते, तेव्हा जे देखावा इथे पाहायला येतात त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात? त्यांच्या प्रतिक्रिया अशा असतात की दरवर्षी आमच्याकडे नवीन नवीन काहीतरी जे काय आपल्याकडे होतं, म्हणजे आता मागच्या ह्या वर्षात जे होतं 2023 जे आहे तेच आपण करतो, त्याच्यामुळे आपल्याकडे दरवर्षी लोक नवीन बघायला येत असतात आणि त्यांना माहिती आहे की ते काहीतरी असणार, त्याच्यामुळे आम्ही त्या लोकांना दाखवायसाठीच असं काहीतरी करतो की जेणेकरून सगळीकडे हे व्यवस्थित सगळं सगळ्यांना कळावं की त्याच्यावरती काहीतरी हे करून लोकांना पण त्याचं काहीतरी हे कळावं, ह्याच्यासाठी आपण ते करतो। नक्कीच, तुमचं कुटुंब एकत्र आहे आणि हा देखावा साकारण्यासाठी बरेच दिवस लागले असतील, केवढे कष्ट घ्यावे लागले, कसा हा देखावा तुम्ही साकारला आणि कोणाकोणाची मदत लागली? कोणाची म्हणजे आमचे सगळे हे घरातली जी मुलं आहेत सगळे हेच आपण मिळून सगळे करतो। आणि आम्ही पहिले आम्हाला कसं, आमचा गणपती मोठा असल्यामुळे आम्हाला गणपती अगोदर ठेवायला लागतो, नंतर हे करायला लागतं, त्याच्यामुळे आम्हाला 2 दिवस हेच करायला जातं। तर लोकांना पण माहिती आहे की यांच्याकडे 4 दिवसानंतर गणपती बघायला जायचं आहे, तर आम्हाला 4 दिवस फक्त करायला लागतात हे, त्याच्यानंतर आम्ही हे चालू करतो। आणि ह्याची मदत आम्हाला सगळे घरातले आपले मुलं सगळे मोठी माणसं आहेत ती पण बसून आम्हाला सांगतात हे इकडे चुकतंय किंवा हे आहे, तसं आपण ते करून सगळं करतो। नक्कीच, तळमधलं पलीकडची खेरवाडी येथलं हे परब कुटुंब आहे आणि या कुटुंबाची जो इतिहास आहे तो पण आपण पाहिला, 200 वर्षांची परंपरा आजही त्यांची 5वी पिढी पुढे घेऊन जाते आणि त्याचबरोबर सर्वाधिक महत्वाचं म्हणजे देशाला अभिमान वाटावा असं चंद्रयान जे चंद्रावर पोहोचल्यानंतर अभिमानास्पद कोकणवासियांना वाटेल अशी जी गोष्ट आहे ती या देखाव्यातनं मांडलेली आहे। त्याचबरोबर जे मुंबईकर, जे आमचे कोकणी माणूस जेव्हा कोकणामध्ये येतो गणपतीसाठी तेव्हा त्याला काय सहन करावं लागतंय ते सुद्धा या देखाव्यातनं मांडलेलं आहे आणि पुढच्या वर्षी गणरायानं हे जे संकट आहे ते दूर करून निर्विघ्नपणे आमचा कोकणी माणूस हा कोकणात यावा अशा पद्धतीचा देखावा या ठिकाणी सादर करत असतानाच महिलांच्या बाबतीत ज्या काही घटना घडतात मणिपूर सारख्या ठिकाणी जी
घटना घडली जी कुठेच घडू नये अशा पद्धतीची प्रार्थना सुद्धा या ठिकाणी गणरायाच्या चरणी करताना परब कुटुंबीय देखाव्यात पाहायला मिळतात. कॅमेरामन साहिल भागवेसह विनायक गावस कोकण सातलाव तळवडे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. महालक्ष्मी तथास्तु मॉल गारमेंट अँड अप्रेल्स गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर. ऑफर 30 सप्टेंबर पर्यंत मर्यादित. आदित्य बिझनेस सेंटर पहिला आणि दुसरा मजला गांधी चौक सावंतवाडी. मोबाईल नंबर 98 60 25 93 76 आणि 92 26 24 93 76. ऐतिहासिक सावंतवाडी शहरात गणेश उत्सवात लाल गणपतींची परंपरा पाहायला मिळते. सावंत भोसले घराण्यासह राजघराण्याशी संबंधित घराण्यांमध्ये शेंदुरी लाल रंगाचा गणपती पूजला जातो. ऐतिहासिक राजवाड्यात 1.5 दिवसांच्या गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. विशेष म्हणजे हा गणपती त्याच ठिकाणी तयार केला जातो. तर खेम सावंत तिसऱ्यांच्या माठ्यात देखील लाल रंगाचा गणपती पूजला जातो. 1.5 दिवसाच्या विसर्जनावेळी दोन्ही गणपतींचं मोती तलाव इथं एकत्रित विसर्जन केलं जातं. याचप्रमाणे जुना बाजार माठेवाडा परिसरात चिटणीस कुटुंबियांकडे 1.5 दिवसांचा लाल गणपती पूजला जातो. तर वैश्यवाडा येथील म्हापसेकर कुटुंबात आणि सबनीसवाडे येथील श्री इसवटी महापुरुष मंदिरासमोर पारकर कुटुंबियांकडे लाल गणपतीची प्राण प्रतिष्ठापना केली जाते. विठ्ठल मंदिर कडील पाडगावकर यांसह अजूनही काही घराण्यात ही परंपरा जोपासली जाते. परंतु काही कुटुंब ही अन्य ठिकाणी स्थलांतरित झाल्यानं त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. सावंतवाडी शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. 350-400 वर्षाची परंपरा ही सावंतवाडी शहराला लाभलेली आहे आणि प्रत्येक इथल्या गोष्टीला एक वेगळा इतिहास आहे, वेगळी परंपरा आहे. तशीच काहीशी गणेशोत्सवात सुद्धा पाहायला मिळते. सावंतवाडीचा ऐतिहासिक राजघराणा सावंत भोसले घराण्यात गणपती पूजला जातो. तो लाल रंगाचा असतो आणि त्याचबरोबर इतरही शहरातली जी काही घराणी आहेत जी राजघराण्याशी संबंधित होती अशा काही घराण्यांमध्ये सुद्धा लाल रंगाचा गणपती पूजताना आपल्याला पाहायला मिळतो. 1.5 दिवसाचा हा गणपती असतो, ही परंपरा असते. नेमका हा इतिहास काय, हा गणपती नेमका शेंदुरी कलरचा किंवा शेंदुरी लाल रंगाचा का असतो हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मोरेश्वर पोतनीस काका आहेत. काय सांगाल, एक वेगळा इतिहास आम्ही पाहतो. राजवाड्यातला गणपती असेल हा लाल रंगाचा म्हणजे शेंदुरी लाल रंगाचा असतो, याच्या मागचं नेमकं कारण काय? ज्यावेळी संसार म्हणून शंकर पार्वती आपला उदरनिर्वाह करण्यासाठी चालू असत अशा एका प्रसंगी शंभू महादेव भोलेनाथ हे आपल्या धर्मपत्नी पार्वती देवीला सांगून अरण्यात म्हणा किंवा शिकारीला गेले असताना आपल्या दोघाशिवाय घरात कोणी नाही याची जाणीव शंभू महादेव शंकराला होती. कालांतराने पार्वतीच्या मनात असं आलं की मी आंघोळ करण्यापूर्वी ह्या ठिकाणी कोणालाही मी नग्न अवस्थेत आंघोळ करताना कोणीही मला पाहू नये अशा तऱ्हेची तिच्या मनात प्रवृत्ती वृत्ती निर्माण झाल्यामुळे रक्षक म्हणून आपल्या मंत्रशक्तीने अंगाचं मळ करून एक बालक तयार केलं. बालक तयार केल्यानंतर तिने आपल्या आदिशक्ती आदिमाया शिवशक्तीच्या कृपेने आणि शंभू महादेवाच्या वरदानाने त्या मुलाला जन्म दिला आणि ते मनुष्यरूपात वावरू लागले. हे बघल्यानंतर आणि तो जिवंत झाल्यानंतर दुडूदुडू धावू लागला, बोलू लागला आणि माते तुझ्या आज्ञेचे मी प्रणाम करीन, मान करीन आणि तुझी मी आज्ञा पाळीन अशा तऱ्हेने तिने कवटळून घेतलं आणि तू इथे राहा, याच ठिकाणी या दरवाजावर समोर उभा राहा, कोणी जरी आला शत्रू म्हणा ऋषी मुनी देव गण आले तरी कोणालाही देऊ नको, तुला त्यांच्याशी प्रतिकार करण्याची शक्ती मी तुला देत आहे. माझा स्वतःचे माझे शंभू महादेव आले तरी त्याचा विचार करू नको, तू निर्भीडपणे तयारीला लाग आणि पहारा कर. अशा परिस्थितीत आंघोळ करत असताना अचानक शंभू महादेव शिवशंकर शिकारी येऊन म्हणा किंवा अरण्यातून आले त्यावेळी त्या बालकाने
आप रक्षक हे त्याला माहिती नव्हतं मग हा तिसरा कोण तर मी मातेची आज्ञा पालन करण्यासाठी उभा आहे मग तुझी मला मूलबाळ नाही तर मी पार्वतीला मूलबाळ नाही तर मी कसं मानू असं त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला आणि मला वाट दे जाऊ दे घरात अशा परिस्थितीत तो शंभू महादेवाला अटकाव करू लागला. त्याने शंभू महादेवाने शिवशंकराने आपल्या तपश्चर्येने पाहिलं की ही साधी सधी व्यक्ती नसून शक्ती नसून ही आदिमाया शिवशक्ती पार्वती मातेने दिल्या संजीवनी दिली असल्यामुळे मला याचा पाडाव करावाच लागेल. नाहीतर पाडाव न केल्यामुळे मी इथेच राहीन आणि त्याचं प्राबल्य वाढेल म्हणून शिवशंकराने त्रिशूळाने त्याला ठार केलं. अशा परिस्थितीत पार्वती एकीकडे आत स्नानघरात आंघोळ करत असताना हाकार उडाला आणि किंकाळी ऐकून तशाच परिस्थितीत पार्वती माता धावत झाली तर मी जन्म दिलेला बालक मंत्रशक्तीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला आणि हाकार करून तिने ती हट्टाला भेटली माझा बालक मला परत पाहिजे. अशा परिस्थितीत अगर तुला मूलबाळ काही नाही असं असताना तू असं कसं काय घडलं आहे ते नंतर सांगेन पण माझा मेलेला तुम्ही त्रिशूळाने ठार केलेला बाळ माझं जिवंत करून दिलं पाहिजे म्हणेपर्यंत ही बातमी देवलोकात स्वर्गलोकात पाताळात सगळीकडे पसरली आणि हळूहळू लोक जमा झाले. अशा परिस्थितीत पार्वती देवी माघार घेईना कारण त्याने मला माता म्हटलेलं आहे आणि तुझे आज्ञेचं पालन करेन असा मला शब्द दिलेला आहे. मग एकीकडे शिवशंकराला प्रश्न पडला पत्नीचा शब्द राखावा मुलाचा जन्म द्यावा की माझं सत्व तत्व आणि जनतेला महत्त्व दाखवावं अशा परिस्थितीत शिवशंकर संभ्रमात पडले आणि तपस आणि काहीही करा तर माझा बालक जिवंत झाले मेलेले धड परत कसं शरीराला लावावं हा प्रश्न ऋषीमुनींच्या मनात आला आणि आपल्या शिवगणांच्या वतीने शंकराने ध्यानधारणा प्राणायाम करून आपल्या गणांना आज्ञा दिली की ज्या ठिकाणी दक्षिण दिशेला जा जे प्रथम जनावर दिसेल ते कोणतेही असो त्याचा वध करून त्याचे धड इथे आणा आणि त्याला पण ते मारलं गेलं. तो पण हत्ती सुदैवाने ऐरावत इंद्राचं हे होतो इंद्राचं ऐरावत तो ऐरावत होतो तो शापित होता त्या शंकराच्या गणाने मारल्यामुळे तोही मुक्त झाला शंकराच्या आशीर्वादाने. तोपर्यंत पार्वती मातेने केलेलं बालक हे रक्ताच्या थारोळ्याचं ओरड मारतच होतं इकडे हातपाय म्हणजे तळमळ होता. अशा परिस्थितीत त्याचा पण एके प्रकारे मारलेलं गणाने मारलेलं धड रक्तासकट वाहत वाहत आणलं आणि ते त्याच्या शरीरावर धडावर म्हणजे रूप दिलं त्याला. तरी पण ते दोन्ही एक मानव प्राणी आणि एक जनावर यांचं रक्ताचं मिश्रण होईना आणि ते धड चक धरीना म्हणजे एकरूप होईना अशा परिस्थितीत परत पार्वती शंकराने मंत्र म्हणून दुसरा मंत्र म्हणून ओंकाराच्या रूपात मंत्र म्हणून त्याला रक्त एकजीव होण्यासाठी मंत्र म्हटला आणि तोपर्यंत त्याच्या अंगावरून ताम दोघांचंही रक्त मानव आणि जनावर आणि मानव यांचं रक्त तांबडं असल्यामुळे अंगातून संपूर्ण रंग तांबडा झाला आणि हत्ती हा गजानन म्हणतात त्याला म्हणजे हत्तीचं रूप त्याला प्राप्त झालं आणि त्यापासून त्याला गजानन म्हणतात. आणि पूर्वीपासून सुरुवातीच्या काळात बहुतेक हिंदू लोक जवळजवळ 100%च्या 100% लोक
माखलेला तांबड्या रंगाचा गणपती पूजेलास लावण्यात आला. अशा परिस्थितीत मग तो गणांचा गणपती अशा परिस्थिती आणि सगळ्या तऱ्हेने जो त्याला सर्व देवऋषींनी आदिशक्तीच्या मातेने शिवशंकरच्या कृपेने पहिला पूजेचा मान देण्याचा मान प्राप्त झाला. कालांतराने हळूहळू बदल झाला आणि त्याच्या वेशभूषेत म्हणा किंवा रंगभूषेत म्हणा फरक जाणवला, पण तरी पण पूर्वीची तांबडा रंग का हे कोणाला तसं बहुतेक लोकांना माहीत नसल्यामुळे ही माझ्या समजुतीप्रमाणे आणि मला मिळालेल्या माहितीवरून वेडीवाकडी माहिती मी सादर करीत आहे. दीड दिवसाचा म्हणजे लोकांना उपयुक्त सेवा चाकरी करण्यास मिळावी, बंधनं पडू नयेत अशा परिस्थितीत सुखसोयी समाधान मिळावं आणि ब्राह्मणाकडून ते त्याला त्या मातीच्या मूर्तीत संजीवन म्हणजे जीव प्राप्त करून देण्याचा मंत्र असल्यामुळे त्या मंत्राचा गैरउच्चार होऊ नये म्हणतो. मंत्राचं ज्ञान पुरोहितांना म्हणजे भटजी लोकांना असल्यामुळे त्यांच्याकडून पूजा केली जाते. संजीवनी मंत्र छातीला दुर्वा लावून निर्माण करतात आणि त्याला त्याच्यावर आपण आणलेली मूर्ती पहिली पूजेला लावण्यापूर्वी मूर्ती बघा आणि दुर्वा लावल्यानंतर पूजा झाल्यानंतर त्याच्यावर तेज येतं म्हणजे त्याच्यात चैतन्य शक्ती निर्माण होते आणि गणपती तेजस्वी दिसतो. मुळात दीड दिवस लाल रंगाचा हा गणपती असतो आणि सायंकाळी विसर्जन केलं जातं आणि त्यानंतर इतर गणपती ऐतिहासिक तलावामध्ये विसर्जन करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याबद्दल काय सांगाल, कारण दीड दिवसच बहुतांश घरांमध्ये हा गणपती लाल रंगाचा जो विशेष करून गणपती असतो तो पाहायला मिळतो. ते मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही रक्ताच्या शिवशंकराने स्वतः आपल्या पार्वतीने निर्माण केलेल्या बाळाला मारल्यामुळे तो पण असं त्याला सजीव संजीवनी शक्तीमुळे त्याचं तो मानव प्राणी निर्माण झाल्यामुळे त्याचं रक्त पडलं आणि तसं हत्तीचं आपल्या गणाने पार्वतीच्या हट्टासाठी म्हणा आणि शिवशंकराच्या आज्ञेमुळे दक्षिण दिशेला जाऊन देव कोण मिळेल प्राणी त्याचं शिर घेऊन या. त्यात तो इंद्राचा ऐरावत हा शापित होता तो मुक्त झाला ह्यांच्या या कृतीमध्ये किंवा त्याच्या पूर्व संचयच्यामुळे आणि त्याचं ते धड गणपतीला बसवलं आणि त्यामुळे तो गजानन म्हणून प्राप्त झाला. राजघराण्याशी संबंधित काही घरं किंवा काही घराणी ही सावंतवाडी शहरात पाहायला मिळतात, मग चिटणीस असतील, म्हापसेकर असतील, पारकर असतील, अशा काही घरांमध्ये आजही हा लाल गणपती आपल्याला पाहायला मिळतो. काही घराण्यांमध्ये हा गणपती असायचा पण आता ती घराणी इथे नसल्यामुळे त्या त्या ठिकाणी ते गणपती पुजले जातात. पण आजही मी ज्या कुटुंबियांचा उल्लेख केला त्यांच्या घरामध्ये दीड दिवसाचा किंवा आता पाच दिवस वगैरे ते गणपती ठेवतात तर हा गणपती तिथेही पाहायला मिळतो. तर ही नेमकी परंपरा काय? ही नेमकी परंपरा म्हणजे कशी, आपला जर राजगुरू आपला संस्थानचा राजा त्याला मानवंदना करून म्हणा किंवा त्यांचा आपण त्यांच्याशी कुठेतरी आपण नोकरी चाकरी म्हणून म्हणा त्यांची कृती अवलंबून करून त्या दृष्टीने ते हे गणपतीचं पूजन साजरं वगैरे करतात. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न म्हणजे ऐतिहासिक सावंतवाडी शहराचा जे ऐतिहासिक माठ आहे, जे माठेवाड्यात आहे, त्या ठिकाणी सुद्धा एक गणपती पूजला जातो, तिसरे खेम सावंत ज्यांना दैविक शक्ती प्राप्त होती असं म्हटलं जातं, त्यांच्या माठ्यामध्ये हा लाल रंगाचा एक गणपती असतो आणि दोन्ही गणपतीचं विसर्जन राजघराण्याच्या हस्ते हे दीड दिवसादिवशी होतं. तर त्या माठ्यामध्ये गणपती पुजण्याचं नेमकं कारण काय? नेमकं कारण म्हणजे सांगतो, माठ आपण म्हणतो किंवा माठेवाडा म्हणतो हे खरी स्मशानभूमी. त्या ठिकाणी रक्षण करणारा किंवा त्याची देखभाल करणारा तसा उपरकरमध्ये देखरेख करणारा मनुष्य असतो, तसा त्या ठिकाणी त्या काळामध्ये त्या जागेची म्हणा किंवा त्यांची जी गेलेल्या लोकांची साठवणूक करा म्हणा किंवा साठवण म्हणण्यासाठी एका माठेकरी पदवी आहे त्यांना, ते सगळं संरक्षण करतात, राखण करतात. त्यामुळे ते काळसाधामापूरची मूळ आहे घराणं, दिगंबर माठेकर, त्यांचे वडील मामा
हे राजघराण्याशी संबंधित होते आणि त्यांच्याशी ते त्यांच्या आज्ञेप्रमाणे ते देखरेख करत असत. आजही त्यांची मुलं बाळं ते देखरेख करतात आणि ती परंपरा आजही चालू आहे. तर हा राजवाड्यातून गणपती उत्तर पूजा म्हणजे विसर्जनाच्या वेळी त्याच्या भेटीस जातो आणि आपल्याबरोबर त्याला घेऊन येतो. वाजत गाजत ही परंपरा आजही आहे. त्यामुळे एक शहरामध्ये ज्यांना माहिती आहेत ते उत्सुकतेने विसर्जनासाठी सहभागी होतात आणि एक आनंदी वातावरण त्याच्यासाठी पाहावयास मिळतो. आणि आज जी गर्दी होते ते स्थानिक लोकांची कमी असून इतर लोक उपजीविकेसाठी म्हणा, उद्योगधंद्यासाठी म्हणा किंवा जाताना येताना पर्यटक आणि ओपन आणि उंच असल्यामुळे भरगच्च अशी लोकवस्ती म्हणजे लो जनता दिसते आणि उच्च आनंदाने कार्यक्रम तो त्याच घराण्याच्या कुटुंबियाकडून विसर्जन केले जाते. एकंदरीतच आपण पाहिलं सावंतवाडी शहरात गणेशोत्सवाला सुद्धा एक वेगळी परंपरा आहे. राजघराण्याचा गणपती हा लाल रंगाचा किंवा शेंदुरी लाल रंगाचा असतो तो का असतो हेही पुतनीस काकांनी सांगितलंय. त्याचबरोबर जे माठ तिसरा खेम सावंतांचं जे माठ आहे जिथे जत्रोत्सवानिमित्त जत्रा भरते, जी सकाळची जत्रा असते त्या ठिकाणी सुद्धा एक गणेशाची मूर्ती ही पूजली जाते. तिथे प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि त्याचबरोबर राजघराण्याशी संबंधित त्यावेळेची जी काही लोक होती किंवा त्यावेळेची जी घराणी होती, मग चिटणीस असतील, म्हापसेकर असतील, पारकर असतील, अगदी पाडगावकर, सबनीस वगैरे अनेक घराणी सावंतवाडीतली ही होती आणि त्या घरात आजही हे गणपती पाहायला मिळतात. काही कुटुंब इथे आता नसल्यामुळे ते दिसत नाहीत, पण बऱ्याचशा घरांमध्ये आजही तो वारसा ती परंपरा जपताना पाहायला मिळते. अगदी 1.5 दिवसाचा गणपती हा पूर्ण लाल रंगाचा असा पूजला जातो आणि आपली चालत आलेली रीत असेल, चालत आलेली परंपरा असेल ती आजही ही नवी पिढी, येणारी पिढी जपताना पाहायला मिळते. कॅमेरामन साहिल बागवेसह विनायक गावस, कोकणसार लाईव्ह, सावंतवाडी. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. आयोजक आहे टायझर, नाउ एक्सपीरियंस शियर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. लिमका रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला खवळे महागणपती, परंपरा लाल गणपतींची आणि दोडामार्ग ते शिवाजी पार्क शिवशौर्य यात्रा. हेडलाईनशी प्रायोजक आहे टायझर, नाउ एक्सपीरियंस शियर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.